नमस्कार, मी प्राची, एंटरटेनमेंट धमाल या कार्यक्रमात तुमचं स्वागत। बाळूमामा ही मालिका चांगलीच लोकप्रिय ठरली आहे आणि या मालिकेत सध्या मोठा बदल झालेला पाहायला मिळाला आहे। तुमचा आवडता छोटा बाळूमामा आता मोठा झाला आहे, तर आता गोष्ट पुढे सरकली आहे। या मालिकेनं लीप घेतलं आहे, त्यात नवीन कलाकारांची एंट्री झाली आहे। या नवीन कलाकारांशी केलेली ही खास बातचीत आपण पाहूयात। आता मी बाळूमामाच्या सेटवर आहे आणि संपूर्ण टीम आता माझ्यासोबत आहे। आपण त्यांच्याशी आता बातचीत करणार आहे। आता बाळूची पण एंट्री झाली आहे, तर बाळूचे वडील आता माझ्यासोबत आहे। तर काय सांगाल की आता मोठा बाळू आला, तर छोट्या बाळूला किती मिस करतात आणि कॅरेक्टरबद्दल काय सांगाल? छोट्या बाळूला तर मिस करतोच आहे। समर्थ बरोबर खूप मजा मस्ती आम्ही केली आहे आणि फक्त सेटवरच नाही तर मेकअप रूममध्ये सुद्धा आमचा धिंगाणा चालू असायचा। पण आता काही काळ लोटला आहे आणि आता बाळू मोठा झाला आहे, तर सुमितची एंट्री झालेली आहे आणि तसंच बॉन्डिंग आमचं होईल, यात काहीच शंका नाही। पण सगळ्यात महत्त्वाचं हे की बाळूमामांचे वडील म्हणजे मायप्पा हे प्ले करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही होती की गावातले जे सगळे लोक होते ते बाळूला खुळा समजायचे, म्हणून त्याला ते बोलायचे आणि त्याचा त्यांना राग होता। पण हळूहळू बाळूमामांबद्दलच्या सगळ्या गोष्टी त्यांना कळत गेल्या आणि शेवटी ते स्वतः त्यांचे भक्त बनले। तर त्याचा दुसरा टप्पा आता सुरू झाला आहे असं मी म्हणेन। बाळू मोठा झाला आहे आणि तो दुसरा टप्पा, त्या टप्प्यामध्ये काय काय होतं हे आता तुम्हाला लवकरच बघायला मिळेल आणि आम्हालाही कळेल, कारण आम्हालाही माहीत नाही काय होणार आहे, तेव्हा लवकरच तुम्हालाही कळेल। आणि आता बाळूची आई पण आपल्यासोबत आहे, तर काय सांगाल की छोट्या बाळूला जशी माया केली आणि आता बाळू मोठा झाला आहे, तर ते बालपण आणि आता मोठंपण कसं थांबेल? छान वाटतंय आता मोठ्या बाळूसोबत लवकरच आम्ही काम करायला सुरुवात करू। पण डेफिनेटली आज ऑलमोस्ट 9 महिने झालेत आणि लहान बाळूबरोबर इतकं काम केलंय, त्यामुळे आता असं झालं की अरे यार तो गेला, म्हणजे हा आल्याचं बिलकुलच दुःख नाही आहे, पण तो गेल्याचं नक्कीच वाईट वाटतं आणि प्रचंड मिस करते। कारण सीन घडताना आमच्यात ज्या काही मजामस्ती चालायच्या, गमती जमती चालायच्या, सो ते सगळं आता असं डोळ्यासमोर दिसतं की अरे यार आता ते नाही होणार। आणि जबाबदारी म्हणाल तर तो एक गॅप आता खूप नाही म्हटलं तर 10-15 वर्षांचा गॅप ओव्हरऑलच लीप घेतल्यामुळे आलेला आहे। सो तो गॅप कुठेतरी भरून काढायचा आणि लोकांना तो जाणवला नाही पाहिजे, म्हणजे आमचं जे बॉन्डिंग होतं ते आजही लोकांपर्यंत त्याच पद्धतीने पोचलं पाहिजे। सो तेही एक दडपण आहे, जसं सुरुवातीला झालेलं होतं की 1892 काळ दाखवायचा, मग तो गेटअप कॅरी करायचा, मग लहान बाळूबरोबर आमचं एक नातं डेव्हलप करायचं आणि ती जशी आम्ही शून्यातनं सुरुवात केली, सो आता इट्स काइंड ऑफ आम्ही पुन्हा एकदा शून्यातनं सुरुवात करतोय, फक्त ते जाणवलं नाही पाहिजे लोकांना। आणि हो, आता स्टोरीमध्ये पण खूप बदल घडणार आहे, तो काय घडेल काय असेल ते तुम्हाला लवकरच कळेल, सो नक्की पहा। आणि तू काय सांगशील की बाळूचं जे कॅरेक्टर होतं ते प्रत्येकाच्या मनात दडलं होतं आणि आता तू मोठं कॅरेक्टर करतोय, तर त्या बाळूकडून तुला काही टिप्स मिळाल्या होत्या का? टिप्स अशा काही नाही, पण हे माझं मलाच जाणवतं, कारण समर्थनं जे कॅरेक्टर उभं केलं होतं बाळूमामांचं, लोकांच्या मनामनात त्यानं घर केलं होतं ॲक्च्युली। आणि खूप माझ्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे की तीच त्याची छबी किंवा त्याच्याहीपेक्षा जास्त मला छाप पाडावी लागणार आहे आणि ती मोठी जबाबदारी असं मी मानतो। आणि आता तू तुझी एंट्री होणार आहे, तर कसं वाटतंय आणि काय ही भूमिकेबद्दल सांग? खूप छान वाटतंय, खूप मोठे मोठे कलाकार आहेत, एक्सपिरियन्स कलाकार आहेत इथे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टॉपची सिरियल आहे ही आणि मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की मला हा रोल करायला मिळाला। आणि तसं पाहता हे बाळूमामाचं जे कॅरेक्टर आहे ते खूप असं प्रभावी कॅरेक्टर आहे, इट्स लाईक ही एक बायोपिक आहे। आणि ज्यावेळेस तुम्ही एखादी बायोपिक करता किंवा एखाद्या महान व्यक्तीची कथा तुम्ही मांडता, त्यावेळेस तुमच्यावर एक जबाबदारी येते की त्या व्यक्तीच्या त्याचा जो आयुष्य आहे किंवा त्याचं जे आपण आयुष्य दाखवतोय त्याच्यामध्ये तुमच्यामुळे कुठे त्याच्या लाईफमध्ये किंवा काय म्हणतो त्याच्या प्रतिमेला कुठे धक्का, जीवनचरित्राला कुठे धक्का नाही लागला पाहिजे, कुठे डाग नाही बस लागला पाहिजे। सो तो प्रयत्न माझा नक्कीच राहील। तू काय सांगशील की तुझं पहिल्यांदाच आहे आणि काय सांगशील तुझ्या कॅरेक्टरबद्दल? सत्यवा म्हणजे बाळूमामांची बायको आणि लहानपणापासूनच ती त्यांच्या दोघांचं जमत नसतं, पण बाळूमामां व्यतिरिक्तही तिचं एक वेगळं स्थान या मालिकेत आहे आणि ते करताना म्हणजे ते स्थान मला
त्या तितकंच प्रभुत्वपणे मांडण्याचं काम मला करायचं आहे ही जाणीव कुठे ना कुठे होते की बायोपिक म्हटल्यानंतर ते व्यक्तिरेखा जशी होती तशीच्या तशी लोकांपर्यंत पोहोचवणं ही एक खूप मोठी जबाबदारी असो ते करणं जरा मला टफ वाटतंय. सो लेट्स सी आता कसं काय होईल. आणि तुम्ही किती आता बाळूला मिस करणार आहे, तसं मोठा बाळू आलाय पण तुम्ही लहान बाळूला किती मिस करणार आहात? लहान बाऊला सगळेच मिस करणार आहेत, आम्ही तर करतोच आहोत आणि त्याला खरंच आम्ही मिस करतोय. पण आता मोठ्या बाळू मामाकडे बघून आम्हाला असं वाटतं की आम्हाला आणखी जरा स्ट्रॉंग व्हायला पाहिजे, खूप जास्त त्रास द्यायला आम्ही तयारी केली पाहिजे पंचाने. त्याला त्रास देण्याबरोबरच आम्हाला आमची सत्ता टिकवून ठेवायची आहे, ती एक बाजू आम्हाला सांभाळायची आहे. वर्चस्व आम्हाला टिकून कसं ठेवता येईल त्याकडे आम्हाला लक्ष द्यायचं आहे. आमच्या गुंडप्पाला पुढे आणायचं आहे, त्याला याच्या विरोधात कसं उभं करता येईल, किंवा त्याला तो आता सध्या बाळूच्या बाजूने आहे तर तो आमच्या बाजूने कसा येईल, या सगळ्या गोष्टींचा आता थोडासा पुढे विचार करावाच लागेल. तर बघूया आता पुढे काय काय होत आहे ते, आणि आम्ही पण इंटरेस्टेड आहोत पुढे काय घडतंय ते प्ले करायला. आणि तुमच्या कॅरेक्टरमुळे मालिकेत खूप ट्विस्ट अँड टर्न्स आले, तर बाळूची आता एंट्री झाली तर तेव्हा काय ट्विस्ट अँड टर्न्स प्रेक्षकांना बघायला मिळणार? आधी खूप तू म्हटलीस त्याप्रमाणे ट्विस्ट आले, तसे ते फार मोठे होते असं नाही म्हणणार, पण बाळू लहान होता तर ते ट्विस्टही तसे होते. पण आता बाळू मोठा झाला आहे त्यामुळे ट्विस्टही तेवढेच मोठे असतील, आणि मला असं वाटतं की अजून तुम्हाला त्याचा आनंद जास्त मिळणार आहे. म्हणजे मी हे का सांगू शकतो, कारण तुम्ही जर प्रोमो पाहिला असेल तो इतका छान झालेला आहे त्यामुळे उत्सुकता अजून वाढलेली आहे. सो अजून आम्हालाही करायला मजा येणार आहे आणि आम्हाला अजून जास्त बुद्धी वापरून की ह्याला कसा त्रास देता येईल. म्हणजे बाळू म्हणजे अरेतुरे करतोय, कारण कॅरेक्टर अरेतुरे करतो मी नाही, तर बाळू मामांना आम्ही कसं अजून त्रास देऊ शकणार आहे आणि त्यातून बाळू मामा कसा मार्ग शोधणार आहेत. आणि ही ट्रीट तर ऑडियन्सला तर मिळतच राहणार आहे आणि ती अजून प्रभावी होणार आहे पण कमी नाही. आणि त्याचबद्दल थोडेसे बदल झालेत, वय थोडीशी वाढली आहेत, माझे कपडे पूर्ण बदलले आहेत आणि त्याचबरोबरीने आमचा बाळू मोठा झालेला आहे त्याच्यामुळे त्याच्याबरोबरचं बॉन्डिंग आता कसं, आणि तो खूप छान काम करतोय जे काही थोडंफार पाहिलं सो त्याच्याबरोबरही आमचं बॉन्डिंग चांगलं होईल आणि त्याच्यामुळे आमचं आणि आमच्यामुळे त्याचं असं सगळ्यांचं मिळून काम अजून चांगलं होईल, चांगलं करण्याचा आम्ही सगळेच प्रयत्न करू आणि प्रेक्षकांना अजून आनंद देण्याचा प्रयत्न करू अशी आम्ही खात्री देतो. आणि शुभेच्छा तुम्हाला खूप. आणि मोठा बाळू आला तर सिरियलला अजूनच उतरणार होते. कॅमेरा पर्सन राजू बारुट सर, कस्तुरी गावण, जय महाराष्ट्र, मुंबई.